वर्षाची यशस्वी परंपरा जोपासलेल्या श्री विठ्ठल नारायण दाते यांच्या सात्विक डोअर्स अँड इंडस्ट्रीज आता एक दमदार पाऊल. आता दरवाजे घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक अथवा कुठल्याही डीलर्स कडे जाण्याची आवश्यकताच नाही. डायरेक्ट मशीन द्वारे डोअर्स वर डिझाईन, मशीन द्वारे हेवी क्वालिटी कोटिंग सुद्धा फक्त सात्विक डोअर्स मध्ये. संपर्क 88 82 22 53 22, 88 82 22 54 22 आणि 99 22 59 25 34. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकारानं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार आणि उद्योजकता मेळावा सावेडीच्या राऊसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृहामध्ये आयोजित केला गेला. 11 विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी 243 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेतल्या असून यातून अंतिम निवड केली जाणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक विश्वनाथ मुकणे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळावी, तसेच औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असलेले कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी या केंद्राद्वारे दुवा म्हणून काम करताना रोजगार मेळावे घेतले जातात अशीही माहिती त्यांनी दिली. 11 नामांकित उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून त्यांच्या कार्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या पदांची निवड केली जाणार आहे. 1,10,000 ते 15,000 सुशिक्षित बेरोजगारांची नावनोंदणी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुशिक्षित युवक युवतींसाठी वर्षातून साधारणतः 4 रोजगार मेळावे आम्ही आयोजित करतो, त्याच्यापैकी हा 3रा रोजगार मेळावा आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार आणि कंपन्यांच्या व्यवस्थापनाला व्यासपीठ देऊन दोनही घटकांना एकमेकांच्या निवडीची संधी दिली जातीय, तर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या मेळाव्याच्या माध्यमातून हाताला काम मिळणार आहे. अहमदनगर येथील लार्सन अँड टुब्रो, युरेका फोर्ब्स, कायझन इंजिनियर्स, सिद्धी CNC, एक्साईड इंडस्ट्रीज आदी कंपन्या आणि संस्थांमधील विविध 243 रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 10वी 12वी पदवीधर तसेच ITI, फिटर, वेल्डर, टेलर, पेंटर आणि टर्नर असं तांत्रिक ज्ञान असलेले 300 उमेदवार या मेळाव्यात सहभागी झाले. मी गेल्या 5 वर्षापासून सुशिक्षित बेरोजगार आहे. माझं शिक्षण जवळपास 12वी पास आहे. मी मला कुठेही रोजगार न मिळाल्यामुळे आणि एम्प्लॉयमेंट या पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत रोजगार मेळावा ठेवला आहे आणि इथं मी रोजगारासाठी इथं आलेलो आहे. इंटरव्ह्यू मी इथं दिला आहे. मला असं आशा आहे की मला रोजगार भेटेल किंवा मला एखादा जॉब भेटू शकतो, ह्यासाठी मी इथे आले आहे. MIDC मध्ये तुम्ही जर एक चक्कर मारली तर दररोज कम से कम 500 पोरं एक फाईल हातामध्ये घेऊन हिंडत राहतात. का? तर जॉब वॅकन्सी, पण त्यांना ती भेटत नाही. भेटली तर 5 ते 6 हजार पेमेंट. 5 ते 6 हजार पेमेंटमध्ये एखादा मुलगा काय करणार? घरी देणार, स्वतःचा बघणार, रूम भाडं देणार, काय करणार 5 ते 6 हजारमध्ये? क्वालिफिकेशन आहे त्यांच्याकडे पण पगार नाही. पगार आहे तर काम नाही. भरपूर ठिकाणी असं आहे. ज्या ठिकाणी जा, एखाद्या इंजिनिअरिंग पोरगं एखाद्या कंपनीमध्ये काम करत तर नाही पण करतंय, त्याला पेमेंट आहे 8 हजार. क्वालिफिकेशन काय? इंजिनिअरिंग करतोय. काय पगार? एखाद्या कंपनीमध्ये ढकलायची कामं, गाडी ढकलायची कामं एखाद्या इंजिनिअरिंग पोरून करतो, काय करायचं? इंजिनिअरिंगला आग लावायची काम. आज हे मुलं बघून असं वाटतंय, देशामध्ये तर बेरोजगारी वाढतच चालली पण महाराष्ट्र पण त्याच्यात टॉपर एक राज्य बेरोजगार म्हणून विकसित होत चाललंय का काय? कारण शासन याच्याकडे दखल घेत नाही आहे. कारण कुठंही याड बघतात पोरं. आज एज्युकेशन पण भरपूर झालं आहे. BA झालं, इंजिनिअरिंग झालं, डिप्लोमा, मेडिकल. आज कुठंही शाश्वती नाही आहे. जॉबची कुठंही शाश्वतीच राहिलेली नाही आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे. गव्हर्नमेंटचे जॉब तर सोडा, आज गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा म्हणजे कुठं घोटाळे काय नव्हता, महापरीक्षा पोर्टलचे घोटाळे. ही पोरं आहेत 4-4 वर्ष अभ्यास करून कुठतरी उपजीविकेचं साधन म्हणून इकडं एक 6 महिने जॉब म्हणता येत नाही, इकडे एक ओळ राहिलेत. आणि इकडं पण अशी शाश्वती नाही आहे. शासनाने इथं कुठतरी दखल घेतली पाहिजे. शासनाकडे मोर्चे काढले, शासन नुसतं एक कागदोपत्री GR काढतंय किंवा काहीतरी करतंय. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर.